चाळीसगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात तालुक्यातील सर्व मंडळात मुसळधार पाऊस झालाय. तालुक्याचा जर विचार केला तर 24 तासात 444 मीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात चाळीसगाव 82 मिलीमीटर, बहाल 75 मिलीमीटर, हातले 90 मिलीमीटर, तर तळेगाव 44 मिलीमीटर, खडकी 98 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मंगळवार अखेरपर्यंत तालुक्यात एकूण 1102.13 मिलीमीटर इतक्या पर्जन्याची नोंद झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. खूप पाणी वाहत आहे माझ्या शेतात, खूप पाणी वाहत आहे. काही कपाशी वेचण्यासारखी नाही आहे. खूप पाणी कसतरी तरी शेतकरी बंधुकडे लक्ष द्या. वागडू गावाकडे खूप कंडिशन बेकार झालेली आहे. माझ्या शेतात खूप पाणीच पाणी एक प्रकारे नदी वाहते आहे. तरीही माझ्या शेतात पाहण्यासारखं खूप दृश्य वेगळंच आहे. पा त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. शहरातून वाहणाऱ्या तितूर तसंच डोंगरी नदीला पुन्हा एकदा महापूर आलाय. गेल्या 24 तासात तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे तितूर तसंच डोंगरी नदी पुन्हा कोपली आहे असं म्हणावं लागेल. दोघही नदी दुथडी भरून वाहत आहेत. मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी नदीकाठच्या सखल भागात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे महिनाभरात तितूर डोंगरी नदीला 5व्यांदा पूर आलाय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.